आपण आता फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आहोत आणि रात्रीच्या सुमारास याच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अगदी मेन बिल्डिंग जवळ जे आहेत ते हे सगळे विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत. आणि आंदोलनाला बसण्याचं कारण म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की काही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते सोशल मीडियावरती आक्षेपार्ह वक्तव्य केलं, आक्षेपार्ह पोस्ट जे आहेत, फोटो जे आहेत ते अपलोड केले आणि त्यातून हिंदू देवदेवतांचा जो आहे तो अपमान झाला आहे, अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते या सगळ्या विद्यार्थ्यांचं आहे. त्यामुळे हे विद्यार्थी रात्र झाले तरी देखील आंदोलनाला जे आहेत ते बसलेले आहेत. नेमकं काय कारण आहे आणि जर असं झालं असेल तर पोलिसांकडे तुम्ही गेला होतात का, त्यांनी तुम्हाला काही सांगितलंय का? आता सुरुवातीला पाहिलं तर ते जे कारण आहे ते म्हणजे असं की महाविद्यालयाचा एक अनऑफिशियल ग्रुप होता ज्यावर एका विद्यार्थ्याने, कुणाल म्हणून नाव आहे, त्याच्यावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली ज्याच्यात बाबासाहेबांच्या हातात चाबूक आणि श्रीकृष्ण आणि श्रीराम यांना एका झाडाला बांधलेलं आहे आणि बाबासाहेब मारताना दाखवत आहेत आणि त्याखाली कोणताही रेफरन्स दिलेला नाही आहे. केवळ भावनात्मक एक एखाद्या भावनाचा आदर न करता त्यांचं दुखावणे याच्या उद्देशाने तो पोस्ट केली आणि त्यात सिया माता म्हणजे माता सीतेचा देखील त्यांनी त्या ग्रुपवर अपमान केला आणि त्यावर आम्ही अर्ज दिला गिल साहेबांना. त्यानंतर पोलिसांकडून अद्यापही कोणतीही कारवाई नाही, कॉलेज प्रशासन कायम टाळत आलं आहे. त्या विद्यार्थ्यांना मागे म्हणजे त्यांच्याकडं खतपाणी कॉलेज करतंय का हा मला प्रश्न पडलेला आहे आणि ह्यावर आज आम्हाला अक्षरशः अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणात बसावं भाग पाडलंय. अच्छा, त्यामुळे ही मागणी आमची एक संविधानाच्या कचड्यातून. का कॉलेज प्रशासन का कारवाई करत नाही, पोलीस का कारवाई करत नाहीत, काय वाटतं, काय कारण वाटतं? महाविद्यालयाने आत्तापर्यंत कुठलीही त्याच्यावर ठोस कारवाई केली नाही. महाविद्यालयाचं आणि पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की तो विद्यार्थीचा फोन बंद येतोय किंवा त्या विद्यार्थ्यापर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही. जर कुठलेही गुन्हेगार जर तुम्हाला 24 तास सापडू शकतात आणि तुम्हाला एक 3-4 तासात किंवा 8-10 दिवस जाऊन पण तुम्ही जर विद्यार्थ्यांना शोधू शकत नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीकृष्ण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माननी करणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला, त्याला जर तुम्हाला शोधता येत नसेल आणि कारवाई करता येत नसेल तर याचा अर्थ असं कुठंतरी की पोलीस प्रशासन आणि महाविद्यालय प्रशासन त्या विद्यार्थ्यांना कुठंतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. काय ही विकृती का करतायत हे लोक, जाणून बुजून केलं जात आहे की काय वेगळं काय केलं जातं? बहुतेक जर पाहिलं तर संविधानाच्या दृष्टीने सर्वांना अधिकार आहे. आज त्या विद्यार्थ्याचं वय माझ्या मते 21 ते 22 आहे, जे ज्या वयात एका विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं तरी त्या विद्यार्थ्यांनी संविधानिक म्हणजे अधिकाराच्या ह्याच्यावर एक ॲडमिशन घेतलं FYला BSCच्या वर्गात. आणि हे कुठेतरी असं वाटतं की जाणून बुजून तो एक विचारसरणीचा विद्यार्थी ॲडमिशन घेतो आणि पहिल्याच वर्षात पहिल्याच महिन्यात अशी काहीतरी आक्षेपार्ह पोस्ट करतो ज्याच्यात समाजात तेढ निर्माण होतो आणि त्या पोस्टचा जो संदर्भ आहे ते म्हणतात की रिडल्स ऑफ हिंदुइझम या पुस्तकातून घेतलं आहे, ज्या पुस्तकावर दंगलही झालेली आहे महाराष्ट्रात आणि त्याचं जे चित्रीकरण केलेलं आहे ते कन्नड साहित्यात केलेलं आहे आणि त्या चित्रीकरणाचा जो आहे म्हणजे चित्रकार त्याच्यावर देखील कन्नड प्रांतात किंवा कन्नड देशात खाली दक्षिण प्रांतात त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे हे बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही, हे बाबासाहेबांनी रेखाटलेलं नाही आहे, हे का दर्शवत आहेत, यांना हे समाजात तेढ निर्माण करायचे आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्या कॉलेजेसमध्ये आणि महाविद्यालयामध्ये असे प्रकार सातत्याने घडत आहेत आणि हे घडवले जात आहेत की यांना कुठून वेगळीकडून फूस लावून असं सगळं करायला सांगितलं जातं हे पाहणं, पोलिसांनी शोधणं सध्याच्या काळामध्ये महत्त्वाचं बनलं आहे. परंतु ही विकृती जी आहे ती कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अशा गोष्टी ज्या आहेत त्या नसल्या पाहिजेत, अशा प्रकारचं मत वारंवार पुणेकरांकडून व्यक्त केलं आहे. त्यामुळे निश्चितचपणाने या सगळ्यावरती आता कॉलेज प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल काय कारवाई करतायत हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.